Hi children, today we are going to learn counting in group. What do we see on the table? Yes, these are colorful pens. How many pens are there? Let's count. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10, 11, 12 pens. But it is very easy if you make group of 10. I am making group of 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Two pens are here. These are 10 pens and these are 2 pens. 10 and 2 make total of 12 pens. So when we say 12 pens, we can see one group of 10 pens and 2 separate pens. आपण जेव्हा वस्तू मोजतो तेव्हा सोप्या पद्धतीने मोजण्यासाठी गट करणे आवश्यक आहे आणि हा गट 10 वस्तूंचा करतात त्यालाच टेन्स असे म्हणतात आणि आता आपण पेन मोजले त्यात दोन सेपरेट पेन उरले होते सेपरेट वस्तूंना युनिट्स असे म्हणतात आता आपण टेन्सचे किती ग्रुप केले 1 यालाच 1 टेन्स असे म्हणतात सेपरेट किती पेन होते 2 यालाच 2 युनिट्स असे म्हणतात आता हे आपण लिहूया वन टी टी मीन्स टेन्स टेन्स पूर्ण निरल न लिहिता आपण टी असे लिहितो टू यू म्हणजेच टू युनिट्स यू असे युनिट्स असे न लिहिता यू असे लिहितो 1 tens plus 2 units equal to 12. या प्रकारे आपण सगळ्या संख्या ग्रुप करून मोजू शकतो सो दिस इज हाऊ काउंटिंग इन ग्रुप्स make it easier to count things. We will learn about this in more detail in next video. Thank you.